ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खटावमध्ये कंत्राटी वायरमनचा शॉक लागून खांबावरच मृत्यू, मदत जाहीर केल्याशिवाय मृतदेह उतरवण्यास नागरिकांचा विरोध। खटाव तालुका मिरज येथील परीट यादव जिल्हा परिषद शाळेसमोरील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी चढलेल्या कंत्राटी वायरमन श्री शैल महादेव शिंगाडे वय वर्ष 24 यांचा शॉक लागून खांबावरच मृत्यू झाला। दरम्यान मृत वायरमनच्या कुटुंबियांना महावितरणकडून मदत जाहीर केल्याशिवाय मृतदेह खांबावरून काढण्यास नागरिकांनी जोरदार विरोध केला। यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घातला। खटाव या गावामध्ये एक अतिशय दुर्दैव अशी घटना घडली की आमचे परममित्र श्री श्रीशैल महादेव शिंगाडे हे महावितरणमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत असताना आज संध्याकाळी 4 वाजता वीज पोलवर चढलेला असताना विजेचा धक्का बसून तिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याला जबाबदार कोण याची सखोल चौकशी आणि त्यांच्या घरच्यांना एक शाश्वत असं काहीतर भरपाई मिळावी अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे। तसेच आज जे पोलीस बांधव आमच्याकडे आले होते इथं त्यांनी पण योग्य ते सहकार्य केलं। त्यांनी आम्हाला जे आहे ते समजावून सांगून त्या सर्व त्यांच्या घरच्या लोकांची समजूत काढून त्यांचं आता अक्षरशः दुर्दैवी घटना अशी म्हणजे की त्यांचं वय आता 25 वर्षाचं आहे। त्यांचं त्यांच्या पाठीमागं त्यांची 20 वर्षाची पत्नी व 6 महिन्याचा मुलगा आणि अडाणी आई वडील अशी परिस्थिती असताना त्यांना शासनानं असू दे किंवा महावितरण असू दे किंवा त्या कंत्राटी कंपनी असू दे त्यांनी जास्तीत जास्त भरपाई देऊन त्यांचे नुकसान थोडं ना फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचं नुकसान भरून काढावं अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच आज आम्ही विनंती केली की जे आता लाईटवर चढलेलं असताना ज्यांनी लाईट सोडली असेल त्याची चौकशी करून त्यांच्यावर 302 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मी आपले DYSP साहेब असू देत विरकर साहेब तसेच आदित्य मेरकलकर साहेब यांच्याकडे केलेली आहे। येथील MSPB च्या DP वरती श्रीशैल शिंगाडे हा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करणारा कर्मचारी लाईटचे काम करण्यासाठी गेला असता त्याला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने तो मयत झालेला आहे। त्याबाबत नातेवाईकांनी आक्षेप घेतला असल्यामुळे सदर ठिकाणी पोलीस अधिकारी MSPB चे कर्मचारी यांनी सर्वजण आले होते आणि त्यांनी नातेवाईकांशी समन्वय साधून त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेअंती त्यांना जे MSPB च्या कर्मचाऱ्यांनी शासनातर्फे जे काही देता येईल ते लवकरात लवकर कंपन्सेशन मिळवून देतो असं आश्वासन दिलेलं असल्यामुळे नातेवाईकांनीही सहकार्य केलेलं आहे। आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही। पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे। सदर प्रकरणाबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्ट्री दाखल करण्यात आलेले आहे आणि त्याबाबतचा तपास पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे।